नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करते, तसंच इयत्ता 9वी मध्ये सुद्धा मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा घटक अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 वनस्पतींचे वर्गीकरण हा भाग अभ्यासणार आहोत। प्रकरण सुरुवात करण्याआधी आपण याची पूर्व माहिती जे तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेला आहात त्याची माहिती आपण घेणार आहोत। साधारणतः बघा, इयत्ता 8वी मध्ये तुम्ही सजीवांचा अभ्यास केलेला आहे। रॉबर्ट विटाकर या शास्त्रज्ञाने सजीवांची पंचसूत्री वर्गीकरणाची पद्धत अस्तित्वात आणली, ते तुम्हाला माहितच आहे। तसेच या पंचसूत्री पद्धतीमध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, कवक इत्यादी सृष्टींचा तुम्ही अभ्यास देखील केलेला आहे। जसं की मोनेरामध्ये सर्व प्रकारच्या एकपेशीय प्राणी येतात, अमीबासारखे, त्यानंतर प्रोटिस्टा आणि कवक यासारख्यामध्ये येणारी उदाहरणांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे। तसेच आपल्या परिसरातील हिरवाई देणाऱ्या वनस्पती, त्या वनस्पतींचा जरी तुम्ही विचार केला तर विविध भौगोलिक ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये विशिष्ट प्रकारचं अनुकूलन आढळून येतं, हे देखील तुम्ही अभ्यासलेलं आहात। बघा, तुम्हाला आठवतं का, जसं की वाळवंटामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये विशिष्ट प्रकारचं अनुकूलन असतं आणि बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या वनस्पतींमध्ये विशिष्ट प्रकारचं अनुकूलन असतं, तसंच पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पतींमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचं अनुकूलन असतं। आता अनुकूलन म्हणजेच काय? त्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना तिथल्या वातावरणामध्ये टिकून राहण्यासाठी काही शारीरिक बदल झालेले असतात आणि हे शारीरिक बदल त्यांना पृथ्वीवर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असतात। जसं उदाहरणार्थ आपण घेतलं तर वाळवंटामध्ये आढळणारं निवडूम हे वनस्पती, तर याची रचना कशी झालेली असते, तर याची मुळं जमिनीमध्ये खोलवर गेलेली असतात, याची पाने फुगीर असतात, त्याच्यामध्ये पाणी आणि अन्नपदार्थ दीर्घ कालावधीसाठी साठवण्याची क्षमता असते, तसेच ते हिरवे असतात आणि पानाचं रूपांतर खोडामध्ये झालेलं असतं आणि खोडच प्रकाश संश्लेषणाचं कार्य देखील करतं। म्हणजेच थोडक्यात काय, वनस्पती हा भाग तुमच्यासाठी नवीन नाही आहे। वनस्पतीमधल्या प्रक्रिया, जसं की सर्वात महत्त्वाची प्रक्रिया हे प्रकाश संश्लेषण, आणि प्रकाश संश्लेषणामुळं वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात, हा देखील भाग तुम्ही या आधीच्या वर्गामध्ये अभ्यासलेला आहात। तर वनस्पती, आता या एकपेशीय वनस्पती सुद्धा आहेत आणि बहुपेशीय वनस्पती सुद्धा आहेत। वनस्पतीचा आधार सुद्धा सर्वत्र आहे, जमिनीवर होतात, त्या बर्फाळ प्रदेशामध्ये असतात, वाळवंटामध्ये असतात, पाण्यात देखील असतात, त्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं अनुकूलन असतं। आता या वनस्पतीबद्दल आता आपण आणखीन काही माहिती जाणून घेणार आहोत। जसं की तुम्हाला आता या तक्त्यामध्ये दिसत आहे, सजीवांचं वर्गीकरण आपण दोन गटामध्ये करतो, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। आदि केंद्रकीलाच आपण प्रोकॅरियोट्स असं म्हणतो आणि दृश्य केंद्रिकेला आपण युकॅरियोट्स असं म्हणतो। आता आदि केंद्रकीमध्ये कोणता गट येतो, तर मोनेरा हा संघ येतो। त्यानंतर दृश्य केंद्रकी पेशी, आता याच्यामध्ये एक पेशी आणि बहुपेशीय असे दोन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। आता एक पेशीमध्ये जो उपगट येतो त्याला प्रोटिस्टा असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये अमीबासारखे एक पेशीय प्राण्यांचा समावेश होतो। त्यानंतर बहुपेशीय प्राण्यांचं सुद्धा आपण परत दोन गटामध्ये वर्गीकरण करू शकतो, जसं की पेशीभित्तिका असणारे प्राणी आणि पेशीभित्तिका नसणारे प्राणी। आता पेशीभित्तिका असणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये परत दोन गट होतात, स्वयंपोषी आणि परपोषी। आता स्वयंपोषी म्हणजे काय, जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो, उदाहरणार्थ वनस्पती। त्यानंतर पुढचा गट आहे परपोषी। आता परपोषी कुणाला म्हणतो, असे सजीव की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, अन्नासाठी त्यांना दुसऱ्या घटकावरती अवलंबून राहावं लागतं, उदाहरणार्थ याच्यामध्ये कवक। मग कवक किंवा बुरशी यांना काय, जगण्यासाठी कशाची, कार्बनयुक्त पदार्थांची आवश्यकता असते आणि कोणत्याही पदार्थातून ते कार्बनी पदार्थ मिळवतात आणि स्वतःची उपजीविका करतात, परंतु ते वनस्पतीप्रमाणे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून त्यांना परपोषी या गटामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर बघा, पेशी भित्तिका नसणारे, याच्यामध्ये येतो प्राणी वर्ग। आता हा झाला सजीवांचा मध्ये वर्गीकरणाचा एक गट। आता या वर्गीकरणामध्ये आपण विशेष करून वनस्पतींचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वात सुरुवातीला आपण सृष्टी, वनस्पती आणि त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती या पाठामध्ये आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत।
सृष्टी वनस्पती मध्ये आपण आता वनस्पती बद्दल आणखीन काही माहिती जाणून घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशीमध्ये अशी कोणती गुणधर्म आहेत की ज्यामुळे ती प्राण्यांपेक्षा वेगळी आहे? आता तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न तुम्हाला फार सोपा वाटेल की वनस्पती आणि प्राण्यांच्या मधला फरक काय, आणि हा फरक अगदी तुम्ही इयत्ता पाचवी पासून सुद्धा शिकलेला। जसं की वनस्पती एका ठिकाणी स्थिर असतात, प्राणी हालचाल करू शकतात, तसंच वनस्पतीचे अवयव मूळ खोड पान फूल हे वनस्पतीचे अवयव आहेत, आणि प्राण्यांचे अवयव मात्र हात पाय डोके शेपूट हे प्राण्यांचे अवयव। म्हणजे भौतिकदृष्ट्या तुम्ही वनस्पती आणि प्राण्यांच्या मधला फरक अगदी सहजपणे सांगू शकता, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या वनस्पती आणि प्राणींमध्ये असे कोणकोणते बदल आहेत की ज्यामुळे वनस्पती ही प्राण्यांच्यापेक्षा भिन्न आहे? तर याच्या आधी तुम्ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमधला फरक सुद्धा शिकलेला। जसं की त्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर वनस्पती पेशींना पेशी भित्तिका असते आणि प्राणी पेशींमध्ये पेशी भित्तिका नसते। आणखीन एक महत्त्वाचा फरक तुम्ही शिकलेला आहात, वनस्पती पेशींमध्ये हरितद्रव्य असतं आणि प्राणी पेशींमध्ये हरितद्रव्य नसतं। तर हा फरक सुद्धा तुम्ही इयत्ता आठवीमध्ये शिकलेला आहात। तर वैज्ञानिकदृष्ट्या वनस्पती ही प्राण्यांच्यापेक्षा वेगळी कोणत्या गुणधर्माच्या आधारे आहेत ते आपण पाहूया। बघा, वनस्पती ही पेशी भित्तिका युक्त म्हणजे पेशीला आवरण आहे। दृश्य केंद्रकी आहे म्हणजे केंद्रक आहे आणि आपण मायक्रोस्कोपला तो केंद्रक पाहू शकतो, म्हणून दृश्य केंद्रकी आहे। आणि तिसरा गुणधर्म काय आहे, स्वयंपोषी सजीव आहे म्हणजे स्वतःचं अन्न ती स्वतः तयार करू शकते। म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या वनस्पती ही पेशी भित्तिका युक्त दृश्य केंद्रकी आणि स्वयंपोषी सजीव आहे। त्यानंतर दुसरा गुणधर्म बघा, वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते। हरितद्रव्य असते म्हणून वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते। हा वनस्पतींमधला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा गुणधर्म आहे। त्यानंतर तिसरा गुणधर्म बघा, वनस्पती हे इतर प्राण्यांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहे। बघा, वनस्पती हा इतर सर्वच प्राण्यांच्यासाठी अन्नाचं प्रमुख स्रोत आहे। अगदी मनुष्य प्राण्यांपर्यंतचा जर आपण विचार केला, ते कीटकांपासून विचार केला, तर सर्वांसाठी अन्नाचं प्रमुख स्रोत हे वनस्पतीच आहे। किंवा आपल्या मानवाच्या सुद्धा सर्व मूलभूत गरजा या वनस्पतीपासूनच पूर्ण होतात। तर अशा या वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांचा आधार आपण घेऊ शकतो ते आता आपण अभ्यासणार आहोत। पुढचा मुद्दा आहे वर्गीकरणाचा आधार। आता या वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला जातो ते आपण पाहूया। तर बघा, त्यालाच आपण वर्गीकरणाचा आधार असं म्हटलेलं आहे। तर वर्गीकरण करायचं आहे तर वर्गीकरणासाठी कोणकोणत्या मुद्द्यांचा आधार आपण घेऊ शकतो? तर बघा, साधारणतः वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना त्याच्या अवयवांचा प्रथम विचार केला जातो। म्हणजे वनस्पतीचे अवयव आहेत मूळ खोड पान फूल, या अवयवांचा विचार केला जातो। मग एखाद्या वनस्पतीला अवयव आहे किंवा नाही यावरून वर्गीकरण आपण करू शकतो। जसं की बघा, काही वनस्पतीमध्ये आपण मूळ खोड पान फूल याचं वर्गीकरण सहजरित्या करू शकत नाही, उदाहरणार्थ शैवाळ सारख्या वनस्पती। आणि काही वनस्पतीमध्ये मात्र मूळ खोड पान फूल हे वर्गीकरण आपण सहजपणे करू शकतो। म्हणजे वनस्पतीच्या अवयवाच्या आधारे सुद्धा आपण वर्गीकरण करू शकतो। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ऊती संस्था। आता पाण्याचं आणि अन्नाचं वहन करण्यासाठी या वनस्पतींमध्ये विशिष्ट अशी ऊती संस्था अस्तित्वात आहे किंवा नाही यावरून सुद्धा आपण वनस्पतीचं वर्गीकरण करू शकतो। आता ऊती म्हणजे काय हा भाग सुद्धा तुम्ही अभ्यासलेला आहात। ऊती म्हणजे पेशींचा असा समूह की जो एकाच प्रकारचं कार्य करतो, किंवा एकाच प्रकारचं कार्य करणाऱ्या पेशी समूहाला ऊती असं म्हणतात। व वनस्पतीमध्ये पाण्याचं वहन करण्यासाठी विशिष्ट अशी ऊती संस्था आहे का नाही यावरून सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण करता येते। त्यानंतर बघा, आता तिसरा मुद्दा आहे बिया धारण करण्याची क्षमता। एखाद्या वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे किंवा नाही या आधारे सुद्धा आपण वनस्पतींचं वर्गीकरण करू शकतो। आता हे वर्गीकरण करत असताना आपण दोन गट करू शकतो। जसे की एखाद्या वनस्पतीला फळाचं आवरण असतं आणि काही वनस्पतींना फळांचं आवरण नसतं। आता फळांचं आवरण असणं किंवा नसणं यावरून सुद्धा आपण दोन गट करू शकतो, आवृत्त बीजे आणि अनावृत्त बीजे। आता आवृत्त बीजे कशाला म्हणणार आहात की एखाद्या वनस्पतीच्या बियाच्या भोवती फळाचं आवरण असेल तर त्याला आवृत्त बीजी वनस्पती असं म्हटलं जातं। आणि एखाद्या वनस्पतीच्या फळाबरोबर बियांभोवती फळाचं आवरण नसेल
तर त्याला अनावृत्त बीजे असं म्हटलं जातं। याचे एक उदाहरण घेऊ शकतो आपण, आवृत्त बीजे म्हणजे आंबा। बघा आंब्याचं बी त्याच्या भोवती फळाचं आवरण आहे, म्हणजे आंबा कशामध्ये गेला, आवृत्त बीजी वनस्पतीमध्ये गेलं। आता अनावृत्त बीजे म्हणजे काय, काही वनस्पतीच्या बियांच्या भोवती फळाचं आवरण नसतं। उदाहरणार्थ काजूचं फळ बघा, काजूचं बी हे फळाच्या बाहेर असतं, म्हणजे काजूच्या बीला फळाचं आवरण नसतं, म्हणजे काजू हे उदाहरण अनावृत्त बीजीमध्ये जाईल। बघा लक्षात येते का, एखाद्या वनस्पतीच्या बियांना फळाचं आवरण असेल तर ते आवृत्त बीजी या गटामध्ये जाईल, आणि एखाद्या फळाच्या बियांना फळाच्या बियांमध्ये फळाचं आवरण नसेल तर ते अनावृत्त बीजीमध्ये जाईल। उदाहरणार्थ काजूसारखं फळ। त्यानंतर बघा, वनस्पतीमध्ये बियांना बीजपत्र असतात। आता बीजपत्र म्हणजे काय, बघा त्या बीजपत्राचं सुद्धा दोन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, बीजपत्रे आणि अबीजपत्रे। काही वनस्पतींना बीजे असतात, काहींना बीजे नसतात। पण ज्यांना बीजे असतात त्यांना बीजपत्री असं म्हणतात, आणि ज्यांच्यामध्ये बीजपत्र नसतं त्यांना अबीजपत्री असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, सर्व बिया एकतर बीजपत्री गटात जातील किंवा अबीजपत्री गटामध्ये जातील। आता बीजपत्र म्हणजे काय, बघा तुम्ही एकदल आणि द्विदल हा दोन गट अभ्यासलेला आहात, म्हणजे ज्या वनस्पतीच्या बियाचं दोन समान भागात विभाजन होतं त्याला तुम्ही द्विदल असं म्हणताय, आणि ज्या वनस्पतीच्या बियांचं दोन समान भागामध्ये विभाजन होत नाही त्याला तुम्ही एकदल असं म्हणता। म्हणजे ज्या वनस्पतींच्या बिया आहेत त्यांना आपण बीजपत्री म्हणणार आहोत, आणि त्याचं परत दोन गटामध्ये वर्गीकरण होतं, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री, आणि ज्यांच्यामध्ये बीजपत्र नाही आहे त्यांना आपण अबीजपत्री असं म्हणू शकतो। साधारणतः वर्गीकरणाचा आधार घेण्यासाठी वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1983 वनस्पती सृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले, आणि त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी सध्या आपण करतो। ठीक आहे, तर आता यापुढील भाग आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, शास्त्रज्ञ एचर यांनी वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी महत्त्वाचं दोन गट केले, ज्याला आपण बीजपत्री आणि अबीजपत्री असं म्हणतो। तर साधारणतः ही वनस्पतीची उपसृष्टी आहे। आता यामधीलच पहिली उपसृष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत, अबीजपत्री वनस्पती, यालाच क्रिप्टोगॅम्स असं म्हणतात। मग अबीजपत्री वनस्पतीचे परत तीन उपगट पडतात, यातला पहिला गट जो आहे तो थॅलोफायटा, दुसरा जो आहे तो ब्रायोफायटा, आणि तिसरा आहे टेरिडोफायटा। साधारणतः या तिन्ही उपगटांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो, आणि त्यानुसार त्याचे काही गुणधर्म तिथे सांगितलेले आहेत। चला तर मग आता आपण उपसृष्टी अबीजपत्री वनस्पतीमधला विभाग ए किंवा उपगट ए थॅलोफायटाचा अभ्यास करणार आहोत। तर विभाग ए थॅलोफायटा, तर बघा थॅलोफायटा हा विभाग किंवा याचे गुणधर्म अभ्यासण्याआधी आपण एक कृती आठवूया। बघा, बऱ्याचदा तुम्ही घरी किंवा एखाद्या डबक्याच्या शेजारी गेला असाल तर तिथं तुम्हाला हिरवट अशी एक वनस्पती दिसते, किंवा त्यालाच आपण शैवाळ असं सुद्धा म्हणतो। तर बघा, शैवाळाला तुम्ही कधी स्पर्श करून बघितला असाल तर बघा तो बुळबुळीत लागतं आणि वेल्वेटसारखं लागतं। ठीक आहे, आता ही जी बुळबुळीत वनस्पती आहे यालाच आपण शैवाळ असं म्हणतो। आता यातलंच एक तंतू जर तुम्ही काचपट्टीवरती आणली आणि सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासली तर साधारणतः त्याच्यामध्ये तुम्हाला सर्पिलाकार हरित लवक दिसतात, आणि या शैवाळलाच स्पायरोगायरा असं म्हणतात। बघा, स्क्रीनवरती तुम्हाला स्पायरोगायराच्या आकृती दिसत आहे। तर तुम्ही ह्या शैवाळाचा एक तंतू काचपट्टीवरती घेऊन जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तर साधारणतः या आकृतीप्रमाणे तुम्हाला रचना दिसते, आणि हा शैवाळ म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून स्पायरोगायरा नावाची वनस्पती आहे। तर स्पायरोगायराचे अंगके कोणकोणते आहेत बघा, सर्पिल हरित लवक असतं त्याच्यामध्ये, पेशी भित्तिका असते, मध्यभागी केंद्रक असतो, आणि पायरानाइट्स नावाचं एक रसायन असतं। ठीक आहे, ही स्पायरोगायरा ही जी आकृती आहे ती फार महत्त्वाची आहे, 2 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेला ही आकृती काढण्यासाठी सांगितली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही ही आकृती वहीमध्ये काढून ठेवणार आहात। तर बघा, स्पायरोगायरा या वनस्पतीचा समावेश विभाग एक थॅलोफायटा या गटामध्ये होतो। चला तर मग आता आपण या थॅलोफायटा विभागाची आणखीन काही गुणवैशिष्ट्ये अभ्यासूया। साधारणतः या गटामधल्या वनस्पती या प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात किंवा जिथं ओलसर जागा आहे अशा ठिकाणी वाढतात।
किंवा या वनस्पतींना तीव्र उन्हाची किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते। त्यामुळे जिथं जिथं ओलसर जमीन मिळेल किंवा पाणी असेल तिथं तिथं हे शैवाल किंवा तिथं तिथं या गटातल्या वनस्पती वाढत असतात। साधारणतः या वनस्पतींचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला प्रथम दर्शनी मूळ खोड पान फूल असं या अवयवांचं वर्गीकरण करता येत नाही किंवा त्या वनस्पतीमधलं मूळ कोणतं आहे खोड कोणतं आहे हे आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही। म्हणजेच या गटातील वनस्पतीमधलं मूळ खोड पान फूल या अवयवांचं आपण काय करू शकत नाही वर्गीकरण करू शकत नाही अशा पद्धतीनं निसर्गाने यांची रचना केलेली आहे। मात्र या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असतं ते हिरव्या रंगाचे दिसतात परंतु याच्यामध्ये आणखीनही काही वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये हरितद्रव्य नसतं। म्हणजे बघा हरितद्रव्य असणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत तर शैवाल जसं की उदाहरण आपण घेतोय स्पायरोगायरा कारा आणि उन्हा या काही शैवाळाच्या प्रजाती आहेत। म्हणजेच हॅलोफायटा या गटामध्ये शैवाळ की ज्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे आता हरितद्रव्य आहे म्हणजेच ती स्वयंपोषी आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते। परंतु थॅलोफायटा गटामध्ये फक्त शैवाळ ही एकच वनस्पती येते का नाही तर शैवाळ सोडून कवक बुरशी या वनस्पतींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो। आता कवक आणि बुरशी हे थॅलोफायटा गटामधल्याच वनस्पती आहे मात्र याच्यामध्ये फरक काय आहे की या कवक आणि बुरशींमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे यांना जगण्यासाठी कार्बनी पदार्थांची आवश्यकता असते। त्यामुळे हे बुरशी किंवा कवक जिथं जिथं कार्बनी पदार्थ आहेत किंवा कुजण्यासारखे घटक आहेत त्या सर्व घटकांवरती हे वाढतात आणि स्वतःची उपजीविका करू शकतात। आता कार्बनी पदार्थ म्हणजे काय जे जे पदार्थ कुजू शकतात या कुजणाऱ्या सर्व पदार्थांचा समावेश कार्बनी पदार्थामध्ये होतो। मग बुरशी अगदी आपल्या भाकरीवरती अन्नपदार्थावरती सुद्धा येते मातीवरती सुद्धा येते लाकडाच्या लाकडी वस्तूवरती सुद्धा बुरशी येऊ शकते। ठीक आहे म्हणजे ह्यांना जगण्यासाठी कार्बनी पदार्थांची आवश्यकता असते त्यामुळे ते कार्बनी पदार्थ मिळाले की तिथं या बुरशीचे बी रुजतात आणि तिथंही वनस्पती काय होते स्वतःचा विकास करून घेते। म्हणजेच काय तर शैवाळ बुरशी आणि कवक या तिन्हीही वनस्पती थॅलोफायटा या गटामध्ये येतात। आता म्हणजे शैवाळचा समावेश स्वयंपोषीमध्ये करता येईल कारण ते हरितद्रव्य असणारे वनस्पती आहेत मात्र बुरशी आणि कवक यांच्यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे त्या परपोषी गटामध्ये येतील। ठीक आहे आता बुरशी शैवाळ इंग्रजीमध्ये अल्गी असं म्हणतात। तर आणखीन काय सांगता येतील या गटातल्या वनस्पती तर या गटातल्या वनस्पती एक पेशीय सुद्धा असतात बहुपेशीय सुद्धा असतात किंवा अतिसूक्ष्म तंतुरूप सुद्धा असतात। ठीक आहे मग आता एक पेशीय असतात बहुपेशीय असतात आणि अतिसूक्ष्म सुद्धा असतात। बघा बऱ्याचदा कवक किंवा बुरशीचे जे बीजाणू असतात फुटतात आणि ते वाऱ्यामार्फत पसरतात आणि जिथं जिथं कार्बनिक पदार्थ मिळेल तिथं रुजतात आणि परत बुरशी किंवा ते कवक वाढतं। बघा बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांच्याकडून वगैरे ऐकला असाल की फंगल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा परंतु आपल्याला कधी दिसत नाही की या बुरशीची बी किंवा म्हणजे ते इतके सूक्ष्म असतात वाऱ्यांमार्फत सहज पसरू शकतात आणि काय होऊ शकतात जिथं त्यांना अनुकूलन वातावरण प्राप्त होईल तिथं ते काय होतात रुजतात। म्हणजेच काय तर साधारणतः याच्यामध्ये या गटामध्ये येणाऱ्या वनस्पती एक पेशी आहेत बहुपेशी आहेत आणि अतिसूक्ष्मसुद्धा आहेत। तर याच्यामध्ये सर्व वनस्पती पाण्यामध्ये आढळतात तर याच्यामध्ये बऱ्याचशा प्रजाती अशा आहेत की ज्या फक्त गोड्या पाण्यामध्ये वाढतात आणि बऱ्याचशा वनस्पती अशा आहेत की ज्या फक्त खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात। तर याच्यामध्ये बघा या वनस्पतीचे शरीर जर विचार केला आपण तर मऊ आणि तंतुरू असतात। जसं की तुम्ही शैवाळा वगैरे हात लावून बघितलं असाल तर ते कसं असतं शरीर त्यांचं मऊ आणि तंतुरू असतं। तर या पद्धतीनं बघा बरेचसे जे शैवाळ असतात जे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात अशा खाऱ्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या शैवाळाचा वापर विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी औषधांमध्ये सुद्धा केला जातो। ठीक आहे तर आता बघा विभाग एक थॅलोफायटाबद्दल आपण काही माहिती जी जाणून घेतली गुणधर्म जे जाणून घेतलेलेच आहे। तर बघा परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर कसा येईल तर थॅलोफायटा गटातील वनस्पतींचे वर्गीकरण लिहा किंवा टिपा लिहा थॅलोफायटा। आता याच्यामध्ये तुम्हाला गुणधर्म लिहून उदाहरण देणं अपेक्षित आहे आणि आकृतीसुद्धा काढायची आहे। म्हणजे हा प्रश्न दीर्घोत्तरीसुद्धा होऊ शकतो दीर्घोत्तरीसाठी आला तर तुम्हाला आकृतीसहित त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करावी लागतील।
तर बघा साधारण तुमचं उत्तर कसं असणार आहे. विभाग एक थॅलोफायटा. पहिलं गुणधर्म काय आहे? थॅलोफायटा गटातील वनस्पतींचे शरीर मऊ व तंतुरूपी असते. थॅलोफायटा गटातील वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळतात. मग ते गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात आणि खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. थॅलोफायटा गटातील वनस्पतींचे मूळ खोड पान खोड अशी विशिष्ट अवयव नसतात किंवा आपण त्यांच्या ही अवयव काय करू शकत नाही, ओळखू शकत नाही अशी शरीर रचना असते. त्यानंतर बघा या वनस्पती एक पेशीय आणि बहुपेशीय असतात. उदाहरणार्थ शैवाळ, बुरशी, कवक. शैवाळमध्ये पण परत प्रकार आहेत ज्याच्यात जसं की स्पायरोगायरा, उल्मा, कारा हे त्याचे काही प्रकार आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला स्क्रीनवरती ह्या सर्व आकृत्या दिसतच आहेत. स्पायरोगायरा, कारा आणि उल्मा या सगळ्या शैवाळाच्या प्रजाती आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण उपसृष्टी अबीजपत्री वनस्पतीमधील विभाग एक थॅलोफायटा या गटातील वनस्पती आणि त्याची गुणवैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्या काही संकल्पना पाहिल्या त्याच्यावर आधारित कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात ते आपण अभ्यासूया. जसं की तुमच्या स्वाध्यायामधला प्रश्न पहिला आहे जोड्या जुळवा थॅलोफायटा. मग थॅलोफायटा वनस्पतीची वैशिष्ट्य काय आहेत की या वनस्पती पाण्यामध्ये आढळतात. तसेच प्रश्न दुसरा रिकाम्या जागेवर मध्ये सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. या गटावरती मऊ व तंतुरूप शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतीचे आढळतात आणि याचे पर्याय दिलेले बघा आवृत्त बीजी, अनावृत्त बीजी, बीजाणू, थॅलोफायटा, प्रायोफायटा आणि युग्म. मग मऊ व तंतुरूप शरीर प्रामुख्याने कुठल्या गटामध्ये येतं तर थॅलोफायटा या गटामध्ये येतं. म्हणजे ही रिकामी जागा महत्त्वाची आहे. आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे बघा. प्रश्न तिसरा मधला शेवटचा प्रश्न आहे. स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्य लिहून आकृती काढा. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? स्पायरोगायराची आकृती काढणार आहात. तुम्हाला स्क्रीनवरती ही आकृती दिसतच आहे. तर ही आकृती काढून त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहे. आता स्पायरोगायरा कोणत्या गटामध्ये येतो? तर स्पायरोगायरा हा थॅलोफायटा गटामध्ये येतो. म्हणजे तुम्ही आकृती काढल्यानंतर थॅलोफायटा गटाचीच वैशिष्ट्ये लिहिणार आहात. फक्त लिहित असताना वाक्यरचना बदलावी लागेल. काय लिहिणार आहात की स्पायरोगायरा या वनस्पतीचे शरीर मऊ व तंतुरूप असते. स्पायरोगायरा प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळते. त्यानंतर स्पायरोगायराचे मूळ खोड पान फूल अशी विशिष्ट अवयव नसतात. त्यानंतर ही वनस्पती कशी आहे? बहुपेशीय आहे, स्वयंपोषी आहे. शेवटचं वाक्य मात्र बदलावं लागेल. शेवटचं वाक्य लिहिताना आपण इन जनरल थॅलोफायटा गटामध्ये येणाऱ्या सर्व वनस्पतींचा विचार करून लिहिलेला आहे. आता इथं त्यांनी स्पायरोगायरा म्हटले, म्हटलं स्पायरोगायरासाठी कोणतं गुणधर्म लागू पडतं की स्पायरोगायरा ही बहुपेशीय आणि स्वयंपोषी वनस्पती आहे. तर या पद्धतीनं तुमचं हे उत्तर असणार आहे आणि स्पायरोगायराची आकृती काढायची आहे. त्यानंतर बघा आणखीन एक प्रश्न आहे, प्रश्न सहावा. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो? जसा आपण सुरुवातीला वर्गीकरणाचा आधार हा मुद्दा बघितला त्याच्यानुसारच काय करत जायचं आहे, उत्तर लिहित जायचं आहे. पहिलं बघा मुद्दा काय होता, वनस्पतींना अवयव आहे किंवा नाही हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे उत्तराचा पहिला मुद्दाच काय असणार आहे, वनस्पतींना मूळ, खोड, पान, फूल हे अवयव आहेत किंवा नाही या आधारे वनस्पतीचे वर्गीकरण करता येते. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, वनस्पतींना ऊती संस्था आहे किंवा नाही यावरून सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, वनस्पतींमध्ये बीज धारण करण्याची क्षमता आहे किंवा नाही याद्वारे सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं. मग बीज धारण करण्याची क्षमता आहे किंवा नाही याच्यामध्ये परत आपण उपघट बघितले की जसं की ज्या वनस्पतींना बीज येतात त्यांना बीजपत्रीमध्ये घालायचं आहे आणि ज्या वनस्पतीमध्ये बीज नसतात त्यांना अबीजपत्रीमध्ये घालायचं आहे. आता याच्यामध्ये परत बीजपत्रांच्या एक बीजपत्रांमध्ये परत आता दोन भाग होतात, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. याच्या आधारे सुद्धा वनस्पतींचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. तसंच बियांवरूनच आणखीन एका गटावर गट होतो तयार. याच्यामध्ये आवृत्त बीज आणि अनावृत्त बीज असे दोन गट बघितले. म्हणजे ज्या बियांच्या भोवती फळाचं आवरण असतं त्याला आवृत्त बीज असं म्हणायचं आणि ज्या बियांच्या भोवती फळाचं आवरण नसतं त्याला अनावृत्त बीज असं म्हणायचं. म्हणजे हे सर्व वर्गीकरणाचे आधारभूत मुद्दे आहेत.
तर साधारणतः आता उत्तर लिहिताना आपण निबंधासारखं लिहिणार नाही आहोत, तर त्याचे पॉईंट्स करून लिहिणार आहोत. मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की वनस्पतींना मूळ, खोड, पान, फूल हे अवयव आहेत किंवा नाहीत यावरून वनस्पतीचे वर्गीकरण करता येते. दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात की अन्न किंवा पाण्याचे वहन करण्यासाठी विशिष्ट अशी ऊती संस्था आहे किंवा नाही याद्वारे सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण करता येते. आता तिसरा भाग आहे बीजधारण करण्याची क्षमता आहे किंवा नाही यावरून सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं. आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये मात्र तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण द्यावं लागेल. याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे की ज्या बियांच्या भोवती फळांचा वरण असतं त्याला आवृत्त बीजी वनस्पती म्हणतात, आणि ज्या बियांच्या भोवती फळांचं आवरण नसतं त्याला अनावृत्त बीजी वनस्पती असं म्हणतात. तसेच बीजपत्रानुसार वनस्पतीचं बीजपत्री, अबीजपत्री, एकदल, द्विदल असे देखील उपविभाग पडतात. म्हणजे तिसरा मुद्दा मात्र तुम्हाला काय करावं लागेल? सविस्तर लिहावा लागेल. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 वनस्पतीचे वर्गीकरण यामधील काही भाग आज अभ्यासलेला आहे. सुरुवातीला आपण इयत्ता 8वीपर्यंत तुम्ही जे काही शिकलेलं आहात त्याची उजळणी घेतलेली आहे. त्यानंतर वनस्पती ही उपसृष्टी आपण अभ्यासणार आहोत या पाठामध्ये. याच्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांचा आधार घेतला जातो हा भाग आपण अभ्यासला. त्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी विशिष्ट असे गट आणि उपगट केलेले आहेत. त्यातला आपण पहिला उपगट अभ्यासतोय की ज्याला आपण उपसृष्टी असं म्हटलेलं आहे, उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती, की ज्याच्यामध्ये परत 3 गट आहेत, फॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. यामधील फक्त आज आपण विभाग 1 थॅलोफायटा या गटातील वनस्पती आणि त्याची गुणवैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तुम्ही स्क्रीनवरती असणारे प्रश्नोत्तरे तुमच्या वहीमध्ये सोडवणार आहात. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. धन्यवाद.